श्री देव साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या संस्थेची याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला द्यावी. माननीय श्री देव साहेब. तुम्हाला कळलं असेल की मला थोडंसं मराठी कच्चं आहे माझं. मी बाल्यास आहे तिथे जरा तर मला माफ करा, पण मी तरी मराठीत बोलणार आहे आज. एक तर सगळ्यात पहिल्यांदा मी आभारी आहे ऑर्गनायझरचे की तुम्ही आम्हाला बोलवले इथे आज आणि आम्हाला आमच्या संस्थेबद्दल सांगायचं. आमच्या संस्थेला सांगायचं म्हणजे आमची सुरुवात अशी झाली की आज तुम्ही भारतवर्षात पाहिलं आपण सर्व गोष्टी इम्पोर्ट करतो, फक्त एक गोष्ट इम्पोर्ट नाही करत ती म्हणजे मांस. ते आपले वाढतातच ते पते, पण हे इम्पोर्ट करण्यामध्ये आपलं किती नुकसान होतं ह्याचा आपण मी कधी विचारच नाही केला. आज इतका मोठा देश इन अनदर 10 इयर्स आपली लोकसंख्या चारपेक्षा मोठी होईल म्हणजे नंबर 1 होईल, आणि इतकं केल्यानंतरही आज आपण भारत कसे म्हटलं म्हणजे वी आर प्लेयर्स ऑफ स्मॉल लीग. ऑलिम्पिक्समध्ये आपलं स्थान कुठे असतं? ऑल्सो रॅन इतकं असतं. त्याचं कारण काय? जर उद्या तुम्हाला मोठ्या लीगमध्ये आयव्ही लीग म्हणतात ह्याच्यामध्ये यायचं आहे, तुम्हाला काय केलं पाहिजे? तुम्हाला नॉलेज एक इंडिया म्हणून एक्सपोर्ट केलं पाहिजे. आणि हे नॉलेज एक्सपोर्ट कसं करतात? तुम्ही आत्ता सर्वांनी हे पाहिलं की आपले हे एक्झिबिट्स पाहिले. आधी भड्यासारखा माणूस 1000 वर्षापूर्वी म्हणाला होता की पृथ्वी स्टेबल नाही आहे, पृथ्वी आपल्या भोवती फिरते. आणि आज त्याचं क्रेडिट कोणाला मिळालं? कोपरनिकसला. भास्कर टू म्हणाला की वरती ज्या गोष्टी तर खाली येतील कारण की अर्थ त्याला अट्रॅक्ट करते. तर हिने ग्रॅव्हिटी म्हणाला. आज कुठेही चाललेला देशा जगामध्ये ग्रॅव्हिटी अँड न्यूटन गो टू गेट कोणी आर्यभट्ट म्हणत नाही. आपलं हे ग्लोरियस फॅक्ट इतकं चांगलं आहे, पण होतं काय की आपण म्हणत होतो आम्ही फार मोठे होतो, फार मोठे होता होतं बाबा तुम्ही, पण आता नाही हा तुम्ही. आणि आता तुम्हाला नाही हा हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्या करता तुम्हाला पुढे यायचं असलं तर तुम्हाला समजा प्रयत्न करावा लागते. आणि ते प्रयत्न आता माधव आहे विचारलं होतं आत्ता कोणी, माधव आहे -13 आहे ह्याच्या पलीकडे मी सांगत नाही तुम्हाला आता. पण ब्राईट आयडियाज कोणाला येतील? मला येतील का? नाही. ब्राईट आयडियाज सर्व इथे बसलेले. आणि आज आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हे झाले. मी शिक्षण नाही आहे, मी मेडिकल स्टुडंट शिकवलो. आज शिक्षण पद्धतीमध्ये हे झालं की जो कोणी तुम्हाला प्रश्न विचारेल पहिलं त्याचं उत्तर आहे खाली बस. आणि हे आजचा डिझीज नाही आहे. मला अजून आठवत आहे मी 4th स्टुडंट होतो आणि आमचे एक बक्षी मास्तर होते, ते नाव मला आठवत आहे. आणि मला माझ्या फ्रेंडने सांगितलं तू त्या क्लासमध्ये जाशील तर तू डोकं भरती करू नकोस, जर तू डोकं भरती केलं तर तुला एक चपात प्रेसिडेंट साहेब बोट ठेव बोट ठेव बोट ठेव माझ्या पुस्तकाची बोट ठेवा लागलं. मला काही टीचर्सनी विचारलं की आपल्या शिक्षण पद्धतीने काय आपल्या शिक्षणाचा मेन प्रॉब्लेम हा आपण आपल्या स्टुडंटना फ्रीडम देतच नाही आहे. आज तुम्ही कुठेही चालले जा हा माझा चॅलेंज आहे. स्टुडंटला एज्युकेशनमध्ये सुट्टी नाही मिळत, तुम्ही त्याला काय म्हणता होमवर्क दिले, हॉलिडे होमवर्क. माझा नातू येते आणि मला एकदा विचारलं हॉलिडे आणि होमवर्क हे कसे मिक्स झाले.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये गेलो त्याचे प्रिन्सिपल येतात अशा स्टेशनमध्ये मी बसलो आणि ह्याच म्हणतात की आपल्याला स्टुडंट फ्री टाइम द्यायला पाहिजे एक्सेट्रा. मी त्यांच्याकडे गेलो जेव्हा माझा लिटल सायंटिस्ट हा प्रोग्राम करायचा आहे तर तुमच्या स्टुडंटवरती करू शकतो का? तर नॉट ॲट ऑल. आमच्याकडे हॉलिडे क्लासेस आहेत अँड हॉलिडे क्लास व्हॉट आर दे टॉकिंग. 12th स्टँडर्ड पर्यंत जे आहे ते मेडिकल कॉलेजच्या 2 महिन्या इतकंच फक्त. आणि तुम्ही सकाळ संध्याकाळ घोकणपट्टी मग तुम्ही जाता ह्याच्यात कोचिंग क्लासेसमध्ये. देर इज अ फेमस कोचिंग क्लास कोटा. कोटा इज अ डेन ऑफ सोसायटी, एव्हरीबडी नोज नाव. पण ह्याला ओव्हरकम कसं करायचं हा आमच्याकडे सर्वांकडे डॉक्टर मुलेरकर भाई माझा कलीग डॉक्टर मिस्टर पवार आम्ही सर्व विचार की आम्ही ह्याला कसं ओपन करू. आम्ही सिस्टम स्कूलची चेंज करू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही काय विचार केला आम्ही सप्लिमेंटरी काही करू. आणि ते सप्लिमेंटरी फॉर्म झाला त्या साईडला हे जे पाहिलं तुम्ही रिसर्च ते ह्या मुलांनी केलं. आज इंडियाला नॉलेज एक्सपोर्ट करायचं आहे. आज इंडियाला आयव्ही लीग मध्ये जायचंय इंडस्ट्रीयलच्या. तुम्हाला न्यू नॉलेज जनरेट करावं लागेल आणि ती जी फिलॉसॉफी आहे ती ह्या एकलव्य स्कूलच्या साईडला चालली पाहिजे माझ्या अभ्यासाने. हे करून मग आम्ही निघालो आणि आम्ही पुष्कळ प्रोग्राम केले. मी तुम्हाला जास्त बोल हे करत नाही. ते आम्ही विलेजमधून स्टार्ट केले. आम्ही 10 वर्षाचे काम केलं मग आम्ही ह्याच्यात आलो. आणि कधी कधी असा ॲक्सिडेंट असतो ना आम्हाला एक फार अशी व्यक्ती भेटली जी आज इथे आहे ज्याच्यामुळे आज आपण इथे हो. अँड ते डॉक्टर किरण कुलकर्णी. अँड प्लीज गिव्ह हिम अ बिग हँड. हा आयडिया 3 महिन्यापूर्वी जॉईंट आयडिया होता आणि ज्या फास्टनेसवरती हे इतकं केलं मी तर एकच म्हटलं की वी मे एंटर जीनस बुक रेकॉर्ड की शॉर्टेस्ट ह्याच्यामध्ये इतकी इफिशियंट काँग्रेस कशी करू शकतात. आणि ते सर्व आज बिकॉज ऑफ यू डॉक्टर कुलकर्णी अँड युअर स्टाफ हू हॅव डन दिस. आता इथून पुढे पुढे जायचंय इथेच थांबायचं का? नाही, हे थांबायचं नाही इथे. आणि ह्या मुलांना मोठी स्वप्न दाखवली पाहिजे आणि ती स्वप्न पूर्ण करणं हे आपलं काम. एकलव्य स्कूल इज अ व्हेरी गुड स्टेप, व्हेरी गुड स्टेप. आज त्यांचे करिक्युलम बदलून गेले सबंध झाले. पण हा आता एकलव्य स्कूलचा बाहेर आला मग हा कसं झाले. म्हणून मी एक दिवस डॉक्टर कुलकर्णींशी गोष्टी केल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट दिली तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र हा सेकंड नंबरचा स्टेट आहे इन टर्म्स ऑफ आदिवासी पॉप्युलेशन. फर्स्ट इज मध्य प्रदेश अँड सेकंड इज आवर पॉप्युलेशन ऑफ आदिवासी इन महाराष्ट्र इज अबाउट 10%. अशा लोकांना असं सोडून द्यायचं नाही. मी साहेबांना सजेस्ट केले ह्यांच्याकरता प्रोफेशनल कॉलेजेस ओपन करा, मेडिकल कॉलेज ओपन करा. आज एक मुलगी मला भेटली माहिती म्हणाली आणि ती इतकं चांगलं म्हणाली की मला डॉक्टर व्हायचंय, मला मुलांचं डॉक्टर व्हायचंय. का व्हायचंय मग तुला माझं डॉक्टर? तर आमच्या मुलांकडे कोणी पाहतच नाही. अशा प्रकारची आपल्याकडे आज स्टुडंट पॉप्युलेशन आहे. इजंट इट आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू डू समथिंग लाईक दॅट? पण आय एम शुअर डॉक्टर कुलकर्णी ह्याच्या ह्या स्टेप ह्याच्या पुढे घेतील कारण की इथून त्यांना पुढे गेलं पाहिजे. आय कॅन टेल यू आय हॅव अ सिस्टम बाय विच ही हेल्थ सिस्टम जी आहे ती मी तुमच्या पाड्यापर्यंत घेऊ जाऊ शकतो. इफ आय हॅव समथिंग इन माय हँड राईट मी आता शेवटी एकच सांगू शकतो की एकलव्य हे नाव आहे फेमस. आणि फेमस म्हणजे प्रत्येक आदिवासी ह्याला इन्स्टिट्यूटला जाऊ एकलव्य म्हणतात. पण त्याच्यात काही स्पेशल आहे का हे कोणी पाहिले? नुसते बोक मारताना दिसतो आणि ह्या ठिकाणी तो मार्सपर्यंत गेलेला आहे आमच्या ह्याच्यामध्ये तो प्रश्न नाही आहे. त्याच्यात तुम्ही हा विचार करा की एकलव्य आणि अर्जुनमध्ये फरक काय होतो. माझ्या हिशोबाने आय पुट एकलव्य हायर देन अर्जुन कारण की अर्जुनला द्रोणाचार्य शिकवायचा आणि हा मुलगा नुसता पाहून स्टॅच्यूकडे किंवा त्यांच्याकडे तो शिकला. ह्याचा अर्थ काय झाला?
ह्या मुलांना मी शिकवतो याचा अर्थ असा होता की एकलव्याला एक कल्पना शक्ती होती. त्यांनी पुस्तक नाही वाचलं, कल्पना शक्ती होती. आणि तुम्हाला असे वाटेल आईन्स्टाईन जो आज नंबर वन सायंटिस्ट आहे याचा, तो एकच म्हणाला कल्पना शक्ती नॉलेज पेक्षा मोठी आहे. आणि माझ्या समोर आज 400 कल्पना शक्ती बसलेले आहेत. आणि माझा त्यांना एकच ॲडवाईस आहे, डोंट से आय कॅनॉट डू इट, बिकॉज यू कॅन डू इट अँड वी विल हेल्प यू. तर थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट.